आरबीआयने 2000 नोट ही चलनातून हटवली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर नागरिक आपल्याजवळ असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांकडे धाव घेऊ लागले आहे. मात्र बँकांमध्ये या नोटा 23 मे पासून स्वीकारण्यात येणार असून यासाठी नागरिकांना बँकेत जाऊन या नोटा या जमा कराव्या लागणार आहेत. असे असले तरी एक दिलासादायक बाब म्हणजे काही ATM मध्ये असलेल्या CDM मशीन म्हणजेच कॅश डिपॉझिट मशीनमध्ये देखील 2000 नोटा या स्वीकारल्या जात आहेत. दरम्यान RBI ने 2000 नोटा बंद करण्याचा आदेश जारी केला असला तरी मात्र यासाठी नागरिकांना सप्टेंबर पर्यंतची मुदतही देण्यात आली आहे.